गिरगावातल्या एकेकाळच्या चाळ संस्कृतीच्या खुणा मिरवत या चाळी आजही गिरगावात आनंदाने नांदतात. अशीच ही गिरगावातल्या क्रांतीनगर मधली चाळ. जागा जेमतेम 80 ते 90 स्क्वेअर फुटांची, पण जागा लहान असली तरी इथल्या माणसांची मनं मोठी आहेत. म्हणूनच अख्खी चाळ हेच एक कुटुंब आहे आणि त्याच्या जोरावर या चाळी आजपर्यंत अभेद्य राहिल्या. पण इथल्या रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली ती चाळीला आलेल्या एका पत्रामुळे. क्रांतीनगर मधल्या 2 चाळींची जागा मेट्रो 3 प्रकल्पाच्या एका स्टेशन साठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून मागण्यात आली. 260A या 2 मजली चाळीत दीनानाथ राणे यांचं घर आहे. 78 वर्षांच्या या रेवती आजी 1955 पासून या घरात राहत आहेत. आता त्यांची तिसरी पिढी म्हणजेच त्यांचा नातूही याच घरात राहतो. 80 स्क्वेअर फुटांच्या घरात राणे कुटुंबीय गेल्या 87 वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळेच गिरगाव सोडण्याची राणे कुटुंबाची मुळीच इच्छा नाही. मी इथे 55 वर्ष आहे आणि ही मागणी काय आम्हाला मान्य नाही आहे. आम्हाला इथेच राहायचंय. गिरगावात सगळं काम धंदा आमचा, नोकरी वगैरे, त्यामुळे आम्ही बाहेर इकडून जाऊ शकत नाही. सोडायचं नाही आहे गिरगाव. काय मागणी कराल सरकार? आम्हाला इथल्या इथेच जागा द्यावी. या चाळीत पहिल्या मजल्यावर प्रफुल्ल गुर्जर राहतात. प्रफुल्ल गुर्जर अपंग आहेत. त्या LIC मध्ये कामाला होत्या, पण आजारपणामुळे त्यांनी निवृत्ती घेतली. घरी दुसरं पुढेच नसणाऱ्या प्रफुल्ल आजींचं ही चाळ म्हणजेच कुटुंब आहे. गिरगाव हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ते सोडून जाण्याची मला कुठेही इच्छा नाही, कारण सगळी माझी माणसं इथे आहेत. तेव्हा मी पलीकडे आणि कुठे जाऊ शकत नाही. परत एकटी बाई आहे, हँडीक्राफ्ट आहे आणि जीवाला त्रास होतो. हाकेला माझी सगळी माणसं इकडे आहेत, शेजार पाजार पासून A to Z. त्यामुळे मला जायचं नाही कुठे सुद्धा. यांच्याच बाजूच्या खोलीत राहणाऱ्या या रतन यादव, त्यांच्या सासऱ्यांनी 1912 मध्ये हे घर घेतलं, म्हणजेच तब्बल 103 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाची चौथी पिढी इथे राहते. या चाळीनं संस्कृती कशी जपली आहे याच्या भरपूर आठवणी रतन यादव सांगतात. आणि कुठल्याही परिस्थितीत चाळ सोडणार नाही हा त्यांचा निर्धारही कायम आहे. गिरगाव म्हणजे मराठ्याची शान आहे, मराठ्याची जान आहे, म्हणून हा गिरगाव सोडू वाटत नाही आम्हाला. गिरगाव हे सगळ्यांचं दैवत असल्यासारखं आहे आणि गिरगाव मध्ये सगळ्या सुविधा आहेत. भले आम्हाला 1 तास पाणी आलं तरी आम्हाला कंपल्सरी पाणी येतं 12 महिने. हा, ही सोय आहे. भाजीपाला जवळ आहे आणि आमच्या मुलाबिनांना कोणाला भीती अशी वाटत नाही, म्हणजे एक सुरक्षित जागा आहे आमची. गिरगावच्या चाळीतली ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. हीच कथा आणि व्यथा या चाळीतल्या जवळपास सगळ्यांचीच. मेट्रो 3 प्रकल्पाचा सगळा प्लॅन सरकारकडे तयार आहे, पण गिरगावकरांच्या चाळी गेल्या तर त्यांच्या पुनर्वसनाच्या प्लॅनचं काय, हा त्यांचा सवाल आहे. पहिलं आमचं या ठिकाणी पुनर्वसन करा, जे ते करता येत नसेल तर आम्ही मेलो तरी इथून हलणार नाही. 4-4, 5-5 पिढ्या या ठिकाणी राहत आहेत, गुण्यागोविंदाने ते राहत आहेत. आणि अशा वेळेला महाराष्ट्र शासनाने MMRCच्या माध्यमातून हा प्रकल्प या ठिकाणी लादलेला आहे असा आमचा आरोप आहे. आम्हाला इथेच पाहिजे काही करून. आमचं दुकान इथे समोरच आहे, 100 वर्ष होऊन गेलेले हे, तर आम्हाला इथेच पाहिजे. त्यांना खरोखर आमची सहानुभूती असते किंवा आमचा विचार करत असतात, आमचा प्रकल्पाविषयी त्यांनी पूर्णतः माहिती घेतल्यानंतर पुनर्वसनचा एवढ्या वर्ष झाला असता प्लॅन, त्यांचा तो प्लॅन अजूनही नाही तयार आहे. म्हणजे त्याचा ABCD म्हटलं तर A पण तयार नाही आहे आणि हीच खंत आहे सर्वांना. आम्हाला इथून जायचं नाही, कारण आमच्या शाळा, नोकऱ्या, मुलांचं सगळं इथेच आहे आणि इथून आम्हाला जायची इच्छा नाही आहे. मी इथे भले 10 वर्षापासून राहते, पण आज मला असं वाटतं की मी जन्मापासून इथे राहते. पण आता असं वाटतं की इथून जाऊ नये कुठेही. बस फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमचं प्रोजेक्ट करा, पहिलं आमचं पुनर्वसन करा. आमचं काय तुम्ही पुनर्वसन करणार आहे, आमच्याबद्दल काय विचार केलेला आहे, तुमचा प्रोजेक्टचा तुम्ही पूर्ण विचार केला, पूर्ण स्टडी केला आहे, ते झालं आहे तुमचं. पण आमच्याबद्दल काय विचार केला, आमच्या प्रोजेक्टचा काय विचार केला आहे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला सामनेहून येऊन सांगा आणि आम्हाला लेखी द्या. घर म्हणजे काय आणि त्यातही गिरगावातलं घर म्हणजे काय हे जो तिथे राहतो त्यालाच कळेल. संस्कृती आणि आपुलकी या दोघीही या चाळींमध्ये एकत्र नांदतात. मुळातच गिरगावातला मराठी टक्का कमी होतोय. ही उरली सुरली मोजकी मंडळी इथे मराठी पण टिकवून आहेत
विकासाचं वावडं कुणालाच नाही, पण घरांवर बुलडोझर फिरवत गिरगावातून पार हद्दपार करणं हे मात्र इथल्या रहिवाशांना मान्य नाही। 100 वर्षांहून अधिक जुनी इमारत असलेल्या या ठिकाणी मराठी कुटुंबाची 4थी ते 5वी पिढी राहते। याच ठिकाणच्या मराठी जनतेमुळे गिरगावात सांस्कृतिक परंपरा कायम राहिली। बालपणापासून इथे राहिल्यानंतर आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात गिरगाव सोडून आम्ही का जायचं असा प्रश्न या ठिकाणचे रहिवाशी विचारतायत। तर गिरगाव सोडून आम्ही कुठेही जाणार नाही अशी भूमिकाच या ठिकाणच्या सर्व रहिवाशांनी घेतली आहे। त्यामुळे मेट्रो 3चा प्रकल्प जर उभा करायचा असेल तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला या ठिकाणच्या सर्व रहिवाशांना विश्वासात घेऊनच तोडगा काढावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।